साधू संतांचा महाराष्ट्र आहे, वीरांचा महाराष्ट्र आहे, मर्दांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, समाज सुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र या हा महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रामध्ये अजिबात मागे नाही, तसं तर पुढेच आहे. आणि मग ज्या ज्या वेळेला तुमचं ठीक आहे, गुजरातचं प्रेम गुजरात पुरतं ठेवा, गुजराती आमचाच आहे, इथे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, महाराष्ट्रभर राहत आहेत, देशभर राहत आहेत, कधीही आम्ही आणि गुजराती असा दंगा नाही झाला, अजिबात नाही झाला. आणि ज्या ज्या वेळेला गुजरातवरती संकट आलं, अगदी भूतचा भूकंप झाला होता, त्याही वेळेला तुम्ही कुठे होतात काय माहिती नाही, कारण हल्ली हल्ली तुमचा उदय झाला, आपण भूतच्या वेळेला असाल करायची तुम्ही नाही म्हणत नाही, कारण जसं देवेंद्र फडणवीस बाबरी पाडताना होते असं म्हणतात, कोणीतरी सांगितलं की वरती चढले आणि त्यांच्या वजनानेच बाबरी पडली असेल, नाही असू शकतं, मी काय सांगू शकत नाही, गर्दीत कोण कोणाला ओळखते. तसं भूजच्या वेळेला तुम्ही असाल, पण भूजच्या वेळेला सुद्धा भूकंपाच्या वेळेला शिवसेनेने तिकडे मदत केली होती आणि मी स्वतः तिकडे गेलो होतो, सुरेशजना जैन माझ्यासोबत होते, भारतीय कामगार सेनेच्या वतीने आपण तिकडे मला वाटतं शाळेचीच एक इमारत बांधली होती. त्यापूर्वी सुद्धा कित्येक म्हणजे 70-80 दशकामध्ये सुद्धा भूकंप झाला होता, पूर आला होता, कुठलं धरण ते फुटलं होतं, महापूर आला होता, तेव्हाही शिवसैनिक धावून गेले होते. म्हणजे असं आमचा काही दुजा भाव नाही आहे तुमच्याबद्दल किंवा गुजराती गुजरात बद्दल, नाही गुजरात म्हणलं अजिबात नाहीये. तुम्ही गुजरातला जरूर समृद्ध करा, पण आमचं जे काय आहे महाराष्ट्रामध्ये जे काय आहे ते गुजरातला तुम्ही पळवून नेणार असाल आणि हे मिंदेकर का शेपूट हलवत खुर्ची चाटत त्यांची चाकरी करणार असतील, तर मग ह्यात्र मात्र यांना गाडावंच लागेल आणि ते गाडण्याची ताकद माझ्या महाराष्ट्रामध्ये जरूर आहे, नक्की आहे. भास्करराव बोलत होते, विनायक राऊत पण बोललेले आहेत. आता कोंबडी काय तुम्ही म्हणालात, कोंबडी वडे मी आज खाल्ले, त्याच्याबद्दल मी काय बोलणार, बोलायच्या लायकीचं नाही. मी या मतदारसंघामध्ये राजापूरची गंगा जी वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष कशी ती येते तिची आपण पूजा करतो, ती पवित्र आहे. आता दुर्दैवाने या लोकसभेमध्ये दुसरी गटार गंगा असेल त्याला मी काय करू शकतो, ही गटार गंगा आहे आणि गटार गंगा एवढी घाणेरडी आहे. तुम्ही म्हणाल